गेले 10 दिवस सर्वत्र गणपती उत्सवाचे वातावरण दिसून आले. गुरुवारी अनंत चतुर्थीला अनेक मंडळाने गणपती बाप्पांची शोभायात्रा काढून वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जन करण्यास सुरुवात केली. सर्वत्र आनंदमय वातावरण असताना मात्र भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर जवळील टाखरखेडा येथे गुरुवारी सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. गोरखेडा गावातील मंडळा वतीने गणेश विसर्जन करण्याकरिता मोठ्या आनंदाने गावातून शोभायात्रा काढण्यात आली. गणपती बाप्पाची मूर्ती पूर्णा नदीत विसर्जन करीत असताना अचानक 4 युवकांचा तोल जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन पाण्यात बेपत्ता झालेत. ही घटना दुपारी झालेल्या अतिपावसामुळे या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. नदीच्या पात्रात सतीश अजाब सोळंकी वय 28, ऋषिकेश बाबू वानखडे वय 22, संतोष बारिकराव वानखडे वय 45 आणि सागर अरुण शेंदूरकर वय 20 सर्व राहणारे गोरखेडा येथील रहिवाशी आहेत. या घटनेची माहिती होताच सर्वत्र धावपळ निर्माण झाली. 4 युवकांचा नदी पात्रात शोध घेण्यात आला, मात्र सायंकाळ पर्यंत कुठेही त्यांचा शोध लागला नाही. या ठिकाणी आमदार बुंदिलेसह पोलीस यंत्रणा दाखल झाली. रात्र झाल्याने या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली. अमरावती येथून आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी जाण्याकरिता रवाना झाली. या घटनेमुळे सर्व भातकुली तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे. दर्यापूर येथून गजानन खोपे, सरजू बहुराशी, सिटी न्यूज.